जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला घर बसल्या काम करायचं आहे तर एक जबरदस्त अपडेट घेऊन आलो आहे. प्रॉपर टेक्स या कंपनीकडनं अपडेट आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुगल मॅप वापरलं असेल तर त्याच प्रकारचं इथे काम असणार आहे. ही जी कंपनी आहे, जसं की वेगवेगळ्या कंपनी असतात त्यामध्ये मॅपचे ॲप्लिकेशन्स यूज होतात. जसं की तुम्ही झोमॅटो बघितलं असेल, स्विगी बघितलं असेल किंवा काही डिलिव्हरी पार्टनर कंपन्या आहेत, ते मॅप थ्रू आपल्या घरापर्यंत येत असतात किंवा वेगवेगळ्या लोकेशनवर जात असतात, रेस्टॉरंटवर जात असतात. मग त्यांच्यासाठी इथे मॅपमध्ये ते लोकेशन आहे का अवेलेबल. समजा जसं की आपण इथे सर्च केलं बेस्ट रेस्टॉरंट इन नागपूर, तर इथे बघा किती सारी लिस्ट आली आहे. मग रेस्टॉरंटचे सगळ्या लिस्ट आलेली आहे. मग आपल्याला घर बसल्या काय काम करायचं आहे, मग त्या रेस्टॉरंटचं नाव काय आहे, जसं की ते बघा किचन बार म्हणून आहे, मग त्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे बघा त्याचा ॲड्रेस टाकायचा, कधी ओपन होतं, कधी क्लोज होतं, कॉन्टॅक्ट नंबर, अशा प्रकारचे डिटेल्स यांचं एक ॲप आहे, मॅपचं ॲप आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे की 100% घर बसल्या काम आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महिला आहात, विद्यार्थी आहात किंवा तुम्हाला साईड इन्कम जनरेट करायची आहे, तुम्ही सगळे इथे काम करू शकणार आहात. महत्त्वाचं म्हणजे कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे आणि भारतातनं तुम्ही कुठूनही असाल, कुठल्याही शहरातनं असाल. खास करून यांना असेच लोकं पाहिजे आहे की जे वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे, कारण की त्या ठिकाणचे पण जे पण ॲड्रेसेस आहे, रेस्टॉरंट्स किंवा जे पण यांना पाहिजे आहे ते लोकेशन ते मार्क करू शकतील, घरबसल्या काम करू शकतील. त्यामुळे इझिली अप्लाय करू शकतो आहे. कुठल्याही प्रकारची फी नाही आहे. दिवसातनं 2 ते 3 तास काम करायचं आणि $5 मिळणार आहे, म्हणजे जवळपास 450 रुपये तुम्ही एका दिवसाला कमवू शकणार आहात. त्यामुळे व्हॅल्युएबल माहिती सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही घर बसल्या पॅसिव इन्कम सुरू केली नसेल तर हा व्हिडिओ टाकलाय, हा बघून घ्या. 5 बेस्ट कामं सांगितली आहे जे की घर बसल्या इझिली तुम्ही करू शकणार आहात. भरपूर सारे व्हिडिओज पण आहे, यांचा पण तुम्ही फायदा घेऊ शकताय. तर मित्रांनो, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगून देतो, ही जी कंपनी आहे जी वेगवेगळे मॅपचे ॲप्लिकेशन्स असतात, जसं की झोमॅटो, स्विगी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, यांचे जे मॅप वापरले जातात किंवा डिलिव्हरी पार्टनरचे मॅप वापरले जातात, मग त्या प्रकारचं त्यांचं ॲप्लिकेशन असणार आहे. इथे बघा, ऑनलाईन मॅप आर व्हेरी ट्रॅव्हल्स बेस्ट फ्रेंड. मग वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण मॅप वापरत असतो, मग त्या मॅपमध्येच कुठल्या कुठल्या गोष्टी आहे, काय आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. घर बसले यांचं एक सॉफ्टवेअर असतं. मग इथे बघा सगळं, मग रेसिडेंट असू शकतंय, मग मार्केट, त्याच्यानंतर सेल्फ स्टार्टर्ड आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्या मॅपमध्ये टाकायला मिळतात. हे आपल्याला डाटा प्रोव्हाइड करतात. इथे बघा या पोस्टचं नावच काय, डेटा एनालिटिक्स. मग काय काही नाही, समजा इथे रेस्टॉरंटचं नाव टाकलेलं आहे पण ते रेस्टॉरंट आता बंद झालेलं आहे, मग तिथे जस्ट जाऊन चेक करायचं आहे की नाही, बंद असेल तर मग तसं अपडेट करायचं किंवा त्याच्यात काही चेंजेस झालेले आहे, लोकेशन चेंज झालेलं आहे, मग ते जस्ट आपल्याला इथे जायचं आणि इथे टाकायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमची व्हिडिओ इथे ट्रेनिंगसुद्धा होणार आहे. घर बसल्या तुम्ही मोबाईलवरून ट्रेनिंग अटेंड करू शकताय, लॅपटॉपवरून ट्रेनिंग अटेंड करू शकताय आणि त्याद्वारे हे काम शिकून इथून इन्कम जनरेट करू शकताय. ओके, आता नेमका समजून घ्या काम काय असणार आहे. तर इथे बघा दिलेलं आहे, मॅपद्वारे थाउजंड्स ऑफ कामं सध्या केली जात आहे. आपल्याला कुठे जायचं आहे किंवा काय आणायचं आहे, आपल्याला बेस्ट डॉक्टर शोधायचं आहे, रेस्टॉरंट शोधायचे आहे किंवा आपल्याला सलून शॉप शोधायचे आहे, आपण सगळं मॅपद्वारे शोधू शकतो आहे. मग अशाच प्रकारे मॅपला अजून पॉवरफुल बनवण्यासाठी या कंपनीने काय केलं आहे, प्रोजेक्ट्स घेतलेले आहे आणि त्यावर आपल्याला इथे काम करायला मिळणार आहे. आता इथे 2 गोष्टी आहे. एक तर इंग्लिश तुम्हाला आलं पाहिजे. आता इंग्लिश कोणाशी बोलायचं नाही आहे तुम्हाला, त्यामुळे इंग्लिश बोलता जरी नसेल येत पण इंग्लिश तुम्हाला लिहायचं आहे, कारण की बघा अशा प्रकारचं तुम्हाला टाईप वगैरे करायचं आहे जे की इझिली तुम्ही करू शकताय. बोलण्याचा प्रॉब्लेम असेल पण इंग्लिश तुम्हाला लिहिता येतं तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. प्लस इथे लोकल लँग्वेज पण मागितलेली आहे. बघा, एक्सिलेंट लोकल नॉलेज ऑफ इंडिया. तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर मराठीचं नॉलेज आहे, अंडरस्टँड करू शकताय, कारण की बघा महाराष्ट्रातले काही नावं आहे ते मराठीमध्ये असतात, त्यामुळे ते मराठी पण तुम्हाला नीट टाईप करता आलं पाहिजे, ते समजलं पाहिजे, लोकेशन समजलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला इथे लोकल लँग्वेजसुद्धा आली पाहिजे. ओके, आणि ॲनालिटिकल माइंडसेट पाहिजे. ॲनालिटिकल माइंडसेट म्हणजे काय, की इथे ह्या अशा गोष्टी आहे, मग त्या इझिली कशाप्रकारे शोधायच्या, मग कशाप्रकारे मॅपवर टाकायच्या, हे तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. या व्यतिरिक्त काहीही अडचण नाही आहे, अगदी सोपा काम असणार आहे. इथे बघा दिलं आहे जॉबसाठी काय आवश्यक आहे. तर बघा, जिथून पण तुम्ही अप्लाय करताय
त्या एरियामध्ये कमीत कमी तुम्ही मागच्या 5 वर्षापासून राहणारे असाल तर अप्लाय करू शकता. म्हणजे त्या एरियाचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. ओके, म्हणजे जर समजा तुम्ही राहत आहेत नागपूरमध्ये, मग नागपूरमध्ये तुम्ही राहत असाल तर मग तिथलं नॉलेज तुम्हाला असेल, रस्त्यांचं नॉलेज असेल, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही ॲड्रेस टाकाल किंवा लोकेशन इथे मेन्शन कराल, घर बसल्या काम करायचं आहे, मग ते तुम्हाला नीट समजेल. याच्यासाठी त्या ॲड्रेसचं किंवा त्या लोकेशनचं तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आठवड्यातनं कमीत कमी 10 ते 20 तास तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे दिवसाला 2 तास जरी काम केलं, 3 तास जरी काम केलं, तरी तुम्ही इथे चांगली इन्कम जनरेट करू शकता. ओके, दिवसाला 450 रुपये, त्यावरून जेवढे जास्त तुम्ही काम करणार तेवढे जास्त पैसे तुम्हाला इथे मिळणार आहे. सोशल मीडियाचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे थोडक्यात तुमचं बेसिक डिजिटल मार्केटिंग आहे किंवा मोबाईल तुम्हाला चांगला वापरता येतो आहे, तुम्ही इथे काम करू शकता. यस, इथे फक्त एकच अडचण आहे की तुमच्याकडे लॅपटॉप लागणार आहे, कारण की यांचं एक सॉफ्टवेअर असतं, त्या सॉफ्टवेअर थ्रूच आपल्याला हे सगळं अपडेट करायचं आहे. आणि सॉफ्टवेअरमधनं आपण लॉग आउट केलं तर मग आपला टाईम संपतो. मग यांना कसं कळतं की आपण काम केलं आहे? आपण लॉग इन केलं तर आपला टायमिंग सुरू होतो, जोपर्यंत आपले कीबोर्डचे बटनं चालू आहे, काही ना काही चालू आहे, मग तोपर्यंत त्यांना समजतं की काम चालू आहे. जर आपण 3 मिनिटापेक्षा जास्त जर जे सॉफ्टवेअर आहे ते होल्डवर ठेवलं, मग लॉग आउट होऊन जातं, मग तुमचा वेळ तेवढाच पकडला जातो. या गोष्टींचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी ते जास्त काही अडचणी नाही आहे, इझी आहे, तुम्ही करू शकताय. बेनिफिट बघा, 20 आवर्स तुम्ही काम करू शकताय आठवड्यातनं, त्याच्यानंतर तुम्हाला इथे चांगली इन्कम मिळते आहे. रिसर्च स्किल तुमचं डेव्हलप होणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही चांगलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करू शकताय. वर्क फ्रॉम कम्फर्ट ऑफ युअर होम किंवा ऑफिस, तुमचं ऑफिस असेल तर ऑफिसमधून करा, घर असेल तर घरून करा. अँड एन्जॉय द फ्लेक्झिबल टायमिंग, म्हणजे तुम्ही तुमचे अवर स्वतः ठरू शकताय. सकाळी 3 तास करा किंवा दुपारी करा, रात्री करा, जसा वेळ मिळतो आहे तसं तुम्ही करू शकताय. आता अप्लाय कसं करायचं, तर अप्लायवर क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला फॉर्म भरून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर किंवा गुगलवर जरी सर्च केलं तर तुमच्यासमोर हे पेज ओपन होणार आहे. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, कॅप्चावर क्लिक करून कॅप्चा कन्फर्म करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळणार आहे, सगळी माहिती वाचून घ्या. त्यानंतर अप्लाय दिसतंय, यावरून तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होतो आहे, तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे. मग तुमचं नाव, आडनाव, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून ॲक्सेप्ट इन्व्हिटेशन यावर क्लिक करायचं आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुमची एक छोटीशी टेस्ट होते, त्याचं मेल तुम्हाला येऊन जाणार आहे. टेस्ट दिल्यानंतर तुमचं जर का सिलेक्शन झालं तर तुम्ही यांच्यासोबत काम करू शकताय, जे की इझी आहे. आणि अशाच अपडेट्ससाठी, जॉब माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.